या जनतेनं जे सरकार 5 वर्षासाठी तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसवर चालवायला दिलेलं, खऱ्या अर्थानं चांगला निर्णय या ठिकाणी या सरकारच्या माध्यमातून तुम्हाला टाकायच्या सरकाराचा या ठिकाणी या सबंध भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पहिल्यांदा निषेध करतो. त्यावेळेस एखादी देण आहे ही माझ्या नालायक नवऱ्याची देण आहे अशा पद्धतीच्या घटना या राज्यामध्ये या देशामध्ये होत असताय. मग शेजाऱ्याला एखाद्या लहान मुलीची ओळख नसते, 4 महिन्याच्या मुलीवर सुद्धा अत्याचार होत असताय. या अत्याचाराच्या बाबतीत सरकारनं विचार केला असता तर चांगल्या पद्धतीचे पाऊल सुद्धा उचलता आला असतं. भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज इथं सरकारच्या निषेधार्थ आज इथं धरणे आंदोलन केलेलं आहे. शेतकऱ्यांच्यावर जे 7-12 कोरा करून असं या शासनाने जे जाहीर केलं होतं की कुठल्याही प्रकारचं आश्वासन यांनी पाळलेलं नाही आहे. आज महिलांवर जे अत्याचार होत आहेत त्या अत्याचाराचं बोलणं तर या महिन्याभरामध्ये बऱ्याच ठिकाणी महिलांवर अत्याचार झाले आहेत आणि कुठल्याही प्रकारचं शासनाचं ह्या जे नराधम आहेत किंवा जे कृत्य करत आहेत या माणसांच्या कुठल्याही प्रकारची दहशत राहिलेली नाही. शासनाचा कुठलाही त्यांच्यावर पोलीस प्रशासनाचं कुठलीही दहशत राहिलेली नाही. या शासनाचा धिक्कार आम्ही करतो आहे, कारण जर अशाच प्रकारचं जर वेळोवेळी घडत असतील घटना तर आम्ही आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही त्याचा निषेध करतो आहे. महाविकास आघाडी सरकारनं शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करतो, कर्जमाफी करतो, अनुदान देतो असं सांगून शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे. आजपर्यंत एकही पैसा अनुदान दिलेला नाही. त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकार स्थापन झाल्यानंतर महिलांवरचे अत्याचार वाढलेले आहेत. ज्या अत्याचाराकडे कोणी लक्ष देत नाही आहे, सरकार शिक्षा करत नाही आहे, त्या सर्वांचा निषेध म्हणून भारतीय जनता पार्टीतर्फे महाराष्ट्र राज्यभर हे आंदोलन आज करण्यात आलेलं आहे. त्यासाठी सातारा तालुका, सातारा शहरचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते नेते मंडळी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणे आंदोलन करणार. निषेध या संबंध महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या बाबतीत असेल किंवा शेतकऱ्यांच्या बाबतीत असेल, निषेध नोंदवण्याचा या ठिकाणी आज कार्यक्रम जो हाती घेतलेला आहे. खऱ्या अर्थानं सुरुवातीलाच या निष्क्रिय आणि नालायक या सरकारचा मी निषेध करतो आणि या ठिकाणी आवर्जून मला असं सांगावंसं वाटेल की देशाबरोबर राज्यामध्ये सुद्धा महिलांवरील अत्याचार एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. खरं तर आमच्या साताऱ्यातली तुम्हाला गोष्ट सांगतो की या ठिकाणी साताऱ्यामध्ये वर्षभरातून 1 ते 3 ते 4 अशा केसेस या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येत असतात की बापानं मुलीवर बलात्कार केलेला आहे आणि आई म्हणते की कृपया माझी विनंती आहे की ही घटना कुठं बाहेर सांगू नका. अशा पद्धतीचे प्रकार या ठिकाणी घडत असताना बापाला मुलगी कळत नाही, बहिणीला भाऊ कळत नाही आणि अशा विविध गोष्टीतून या महिलांवर अत्याचार वाढत असतात. त्याच पद्धतीनं या ठिकाणी सिल्लोडमधली घटना, घरात जाऊन पेट्रोल ओतून या त्या महिलेला जाळून दिलं होतं, त्याचबरोबर एका प्राध्यापिकेला भर चौकामध्ये पेट्रोल ओतून तिला जाळून दिलं होतं. अशा पद्धतीच्या या महिलांवरील वाढलेल्या ज्या अत्याचाराच्या गोष्टी आहेत त्याच्या बाबतीत हे सरकार निष्क्रिय ठरलेलं आहे. कुठल्याही पद्धतीचं या ठिकाणी सरकारने ठोस पावलं उचललेलं आहे आणि या निषेधार्थ आज या ठिकाणी या मोर्चेचं आंदोलन केलेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बाबतीतला जो निर्णय असेल, शेतकऱ्यांच्या 7-12 कोरे करून देतो म्हटले, त्याच्यानंतर अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना 25,000 पॅकेज देतो म्हटले, कुठल्याही प्रकारचं आजपर्यंत कुठलं पॅकेज आलेलं नाही, कुठले 7-12 कोरे झाले या संबंध गोष्टीचा या राज्य सरकाराचा आम्ही जाहीरपणे निषेध करत आहोत. कोरा करतो असंही महाविकास आघाडी सरकारनं जे आश्वासन दिलेलं होतं शेतकऱ्यांना ते पूर्ण फेल ठरलेलं आहे. पहिला त्यांनी 25,000 त्यांना नुकसान भरपाई देतो म्हणून आश्वासन दिलेलं होतं. त्याच्यानंतर 2 लाख रुपयेपर्यंत कर्जमाफी करतो असंही आश्वासन दिलेलं होतं. आता त्यांनी 7-12 कोरा करतो असंही आश्वासन दिलेलं आहे. अशी पूर्णपणे खोत अशी शेतकऱ्यांची त्यांनी फसवणूक केलेली आहे. तसेच महिलांवरील अत्याचार, जसं नागपूरमध्ये एका महिलेला पेट्रोल ओतून पेटवून दिलं, औरंगाबादमध्ये सुद्धा महिलेला घरात घुसून त्यांनी अत्याचार केलेला आहे, हिंगणगावमध्ये जी घटना घडली, अशा ज्या अनेक घटना या महिलांवरील अत्याचार जे होत आहेत, अन्याय होत आहेत, याला सरकार काहीच जाब विचारत नाही. सरकार कुठलाही ठोस निर्णय ह्या अत्याचारांच्या बद्दल घेत नाही. तर हा निर्णय घेण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने शेतकरी आणि महिलांवर होणारे अत्याचार यांच्यासाठी रस्त्यावर उतरून आम्ही न्याय मागण्याचा प्रयत्न करणार असलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या निषेधाच्या आंदोलनाच्या निमित्तानं त्या नालायक सरकारचा मी पहिल्यांदा निषेध करतो. आत्ताच माझ्या पूर्वी जसं भाऊ म्हणाले तसे सरकार स्थापन झाल्यापासून राज्यामध्ये 7 ते 8 ठिकाणी
महिलांना जाळण्याचे अत्याचार करण्याचे प्रकार घडलेत, परंतु आपल्या नालायक गृहमंत्र्यांना एकाही पीडितेच्या घरी जाण्यासाठी वेळ मिळाला नाही, परंतु दुसऱ्या बाजूने नक्षलवादी कसे सोडवता येतील ह्याकडंच यांची सगळी शक्ती खर्च पडते आणि आपल्या अत्याचार पीडित महिलांच्याकडं पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे. दुसरा आजचा महत्त्वाचा विषय शेतकऱ्यांच्याबद्दलचा आहे. मला मगाशी जे काही यांनी सांगितलं की कर्जमाफी किंवा नुकसान भरपाई राहिली बाजूला, परंतु ज्या शेतकऱ्यांनी कष्टाच्या पैशाने विमा उतरवलेला आहे त्या विम्याची नुकसान भरपाईसुद्धा दिलेली नाही. निवडणुका झाल्यानंतर ह्या जे सरकारचे आधारस्तंभ जे दोन मुख्य आहेत, आपले माननीय जाणते राजे शरद पवार साहेब आणि दुसरे माननीय मुख्यमंत्री उद्धवजी, शेतकऱ्यांच्या बांधा बांधावर जाऊन सांगून आले की अतिवृष्टीमुळं खूप नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं. हेक्टरी 25,000 नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, 50,000 नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, परंतु आज सगळ्यात एकाही शेतकऱ्याला महाराष्ट्रातल्या एक नव्या पैशाची नुकसान भरपाई मिळालेली नाही. अशा नालायक सरकारचा मी यानिमित्तानं निषेध करतो.